सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. शेरनी, ज्याला हिंदीत कचरी असंही संबोधित केलं जातं, त्याचा वेल या ठिकाणी उन्हाळ्यामध्येच पाणी मिळाल्यामुळे वाढीच्या अवस्थेमध्ये लागला आहे. काही ठिकाणी याला पिवळ्या प्रकारची फुलंसुद्धा लागलेली आहेत. आपण जर बघितलं तर शेरनीला या ठिकाणी दिवाळीच्या जवळपास फळं या ठिकाणी लागत असतात. आपण त्याचा प्रयोग भाजी करण्यासाठी सुद्धा करत असतो. त्याचबरोबर काही शेरण्या आपण वाळवून भविष्यात त्याचा वापर या ठिकाणी करीत असतो. शेरण्या या शरीर स्वास्थ्यासाठी चांगल्या असल्यामुळे तसेच अनेक रोग प्रतिकारक क्षमता वाढवत या ठिकाणी असतात. ज्या ठिकाणी जमिनीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते त्या ठिकाणी हा वेल निघून येतो व वाढत असतो. आपण जर बघितलं ज्या ठिकाणी नीलगायची विष्ठा असते त्या ठिकाणी हा वेल मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. शरण्याचा वेल आपण जी तणनाशकचा वापर केला त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि पावसाळ्यामध्ये हा वेल वाढत असतो. परंतु यावेळी उन्हाळ्यातच त्याला अनुकूल वातावरण भेटल्यामुळे हा वेल वाढीच्या अवस्थेमध्ये असून त्याला फुलंसुद्धा या ठिकाणी लागून आली आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करणे.